कोळी, हिंदू कोळी व तत्सम कोळी नोंदी असलेल्या तरी अर्जदार कोळी महादेव, डॉगर कोळी, कोळी मल्हार, कोळी ढोर, टोकरे कोळी, जो तो ज्या जमातीचा दावा करत असेल त्या अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र त्याला मिळावे. बेकायदेशीर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्या बरखास्त करून कायद्यानुसार प्रमाणपत्र तपासणीचे काम विभागीय आयुक्त यांच्याकडे देण्यासाठी पाऊल उचलावीत अशा विविध मागण्यांसाठी कोळी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाआंदोलन केले. जाणून बुजून आमच्या समाजाची प्रगती रोखण्यासाठी शासन आम्हाला विकासापासून वंचित ठेवत आहे असा आरोप यावेळी कोळी बांधवांनी केला आहे. तर शासनाने योग्य ती दखल न घेतल्यास आम्ही शासनाला धडा शिकवू असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. आमच्या महाराष्ट्र लेवलला 36 जिल्ह्यामध्ये आज महाआंदोलन चालू आहे आणि आमची मागणी आहे कोळी ही 28 नंबरवर अनुसूचित जमातीमध्ये आहे. केंद्र सरकारच्या गॅजेटमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही, पण जाणून बुजून महाराष्ट्र सरकारने कोळी ही ओबीसीमध्ये आणि एसबीसीमध्ये टाकून समाजामध्ये तेढ निर्माण करून आम्हाला सवलतीपासून वंचित ठेवलेला आहे. यामुळे आज 36 जिल्ह्यामध्ये महाआंदोलन आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.